माझं सोलापूर न्यूज चॅनल। सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीत ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांचा विधी पॅनल सेवा उतरला आहे। पहा माझं सोलापूर न्यूज चॅनलचा हा एक स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, माझं सोलापूर न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। सोलापूर बार असोसिएशनची सन 2022-23 याची वार्षिक निवडणूक लागलेली आहे आणि दोन पॅनलमध्ये हे बारची निवडणूक रंगतदार होणार आहे। जवळपास 14 उमेदवार या निवडणुकीत आहेत। काल अंतिम उमेदवारांची यादी जे सोलापूर बारचे विद्यमान अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट निलेश ठोकरे यांनी जाहीर केलेली आहे आणि या निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कारण जवळपास तिसऱ्यांदा या सोलापूर बारच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड निवडणूक रिंगणात उतरलेला आहे आणि त्यांचा पॅनल देखील या ठिकाणी उतरलेला आहे आणि सर्व टीमला घेऊन ते अतिशय उत्साहाने या निवडणुकीला सामोरे जात आहेत। ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांचा विधी सेवा पॅनल या बारच्या निवडणुकीत उतरलेला आहे आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी ॲडव्होकेट सुरेश गायकवाड आपल्यासोबत आहेत। बापू, जवळपास आपली तिसरी निवडणूक आहे, काय सांगाल, काय जाहीरनामा आहे? नमस्कार। यंदाची निवडणूक माझ्या दृष्टीनं खूप अशी महत्त्वाची आहे। वकील संघ सोलापूर वकील संघाची ही निवडणूक नेहमीच चर्चेचा विषय असतो। यंदा ही निवडणूक वेगळ्या वर्णावरची निवडणूक आहे। याचं कारण असं आहे की आता संगणकी युग आहे, बदलतं युग आहे। आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं न्यायिक कामकाज चालत होतं आणि आत्ता यानंतरच्या कालावधीमध्ये चालणारं न्यायिक कामकाज ह्याच्यामध्ये बरीच तफावत आहे। जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 1467 सदस्य या वकील संघामध्ये समाविष्ट झालेले आहेत। याच्यामध्ये जवळजवळ 50-55% वकील हे तरुण मित्र आहेत। हे सगळं आता बदलतं युग आहे, बदलत्या युगानुसार आता बदललं पाहिजे। एक नवा अजेंडा घेऊन मी ह्या निवडणुकीला खास करून सामोरं जात आहे। आत्तापर्यंतची ही माझी जरी तिसरी निवडणूक अध्यक्षपदाची असली तरी ही निवडणूक निर्णायक स्वरूपाची आहे। अनेक विकासाची कामं मी घेऊन आलो आहे। ह्याच्यामध्ये नवोदित वकिलाला प्रशिक्षण देण्याचं काम असेल, त्यानंतर जिल्हास्तरीय जिल्हा पातळीवरचे वकील आणि शहर पातळीवरचे वकील ह्या ग्रामीण आणि शहरी भागाचं एकीकरण करणं किंवा त्यांच्यामध्ये समन्वय साधणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामध्ये कोऑर्डिनेट समिती एक स्थापन करणं आणि त्या माध्यमातून त्यांचेही प्रश्न तसा लावणं हा एक माझा उपक्रम असणार शहरी आणि ग्रामीण लोकांच्या वकिलांच्या संदर्भातला। त्यानंतर बरेच वकिलांना बैठक व्यवस्थेचा मोठा प्रश्न आहे। आपण जर सोलापूर शहरामध्ये पाहिलं तर वकील संघात बैठक व्यवस्थेच्या प्रचंड त्रास होतो आहे। त्यासाठी आपणाला काय करता येईल का? सभागृह नव्याने विस्तारित इमारत आहे, त्या प्रस्तावित इमारतीसाठी मी प्रयत्नशील राहणार आहे। लॉयर चेंबरचा प्रश्न बिकट आहे, लॉयर चेंबरच्या उभारणीसाठी जी चळवळ मला उभी करायची आहे। त्यानंतर खंडपीठ कुठं व्हावं, सोलापूर की कोल्हापूर, हा मोठा वाद आहे। आम्ही सोलापूरकरांचे प्रश्न मोठे आहेत, सोलापूरकरातून लिटिगेशन मोठ्या प्रमाणात आहे। ह्या सगळ्या पातळीवरती सोलापूरला फिरतं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठीची चळवळ देखील गतिमान करणार आहे। त्याचबरोबर आत्तापर्यंत मी 2007 साली विधी सेवा पुरस्कार याची घोषणा करत होतो, त्या माध्यमातून विधी सेवा पुरस्कार ज्येष्ठ विधीज्ञांना देत होतो सर्वसामान्यांना, परंतु ते चळवळ जे विधी सेवा पुरस्काराच्या माध्यमातून राज्य शासनानं असा एखादा पुरस्कार सुरू करता येतो का त्याचीही मी चाचपणी करणार आहे, त्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे। बापू, तसं बघितलं तर जवळपास 1400-1500 आसपास जे नवोदित वकील आहेत किंवा जे जुने जाणते वकील आहेत असे मतदार आहेत आणि यामध्ये नवख्या वकिलांसाठी तुम्ही काय असं देणार आहे? म्हणजे नवोदित वकिलांना त्यांना सर्वात महत्त्वाचा आत्मविश्वास देणं अत्यंत गरजेचं आहे। त्यांना व्यवसायामध्ये प्रशिक्षित करणं, आल्यानंतर पहिल्यांदा विचारलं जातं की चांगले वकील कोण आहेत, नामांकित वकील कोण आहेत, हे पक्षकारांना कुठलाही असा प्रश्न विचारण्याची गरज भासू नये यासाठी मी पहिल्यांदा प्रत्येक वकील प्रशिक्षित करणं आणि त्याला अधिकाधिक नॉलेज देणं ह्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे। बापू, आपल्या कोर्ट प्रिमायसेसमध्ये पार्किंगचा फार मोठा मुद्दा अनेक निवडणुकीत समोर येत असतो, तसेच जे वकिलांना जे बसण्यासाठी जागा अपुरी असते त्यासाठी आपलं काय विजन आहे? निश्चितपणानं यापूर्वी आपणाला माहीत आहे जिल्हाधिकाऱ्याकडे यापूर्वी जागेच्या संदर्भात पाठपुरावा चालू आहे,
तो पाठपुरावा अधिक गतिमान करणं आणि या ठिकाणचं पार्किंग व्यवस्था अतिशय व्यवस्थितरित्या जर आपण नियोजन केलं तर पार्किंगचा प्रश्न निश्चितपणानं धसाला लागेल आणि सुटेल देईल आणि त्यासाठी विशेष प्रयत्न राहतील. तुम्ही तिसऱ्या वेळेस निवडणुकीच्या रिंगणात आहेत म्हणजे तुमची इच्छा आहे की अध्यक्षपद व्हावं, पण यावेळेस संधी तुम्हाला का द्यावी? एक, मी ही सदरची निवडणूक प्रामाणिकपणे ही शेवटची निवडणूक म्हणून लढवत आहे. तरुण मित्रांशी माझा सुसंवाद सातत्यानं आहे, शिनियर वकीलच्या साथीत मी सातत्यानं आहे. माझ्याकडे स्वतंत्र असं एक काम करण्याचं व्हिजन आहे, काम करण्यासाठी, या पदावर काम करण्यासाठी आणि ह्या पदाची पद प्रतिष्ठा राखण्यासाठी जे काही आनुषंगिक गुण लागतात ते माझ्याकडे आहेत आणि निश्चितपणानं मी ह्या सगळ्याला घेऊन जाणारा आणि सगळ्यांशी मसलत करून विचार विनिमय करून मी ह्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली. माझ्यासमोरचे जे सहकारी आहेत, तुम्हाला माहीत असेल की ह्या सगळ्यांचं एक सोशल इंजिनिअरिंग अतिशय चांगल्या पद्धतीनं मी केलेलं आहे आणि मला वाटतं की माझ्याबरोबरचा सगळा प्रत्येक उमेदवार हा अतिशय क्षमतेचा आणि ताकदीचा आहे. तेही देखील माझ्याबरोबरीनं चांगल्या पद्धतीनं काम करतील, त्यामुळं निश्चितपणानं सामोरं जाताना विजयाची खात्री आहे. म्हणून मी याठी सहकारी निवडताना आपण काय निकष घेतले, म्हणजे एवढी भक्कम टीम आपली दिसते? निश्चितपणानं मी एक प्रत्येक उमेदवार आणि पदाधिकारी हा सक्षम असला पाहिजे, कारण ह्या बदलत्या पिढीकडे जात असताना किंवा बऱ्याच आकांक्षा न्यायिक क्षेत्राकडून होत आहेत, ह्या सगळ्या आकांक्षा पूर्णत्वाला नेत असताना आपणाला पदाधिकारी देखील तेवढ्या क्षमतेचे तेवढ्या ताकदीचे असले पाहिजे, ते प्रगल्भ असले पाहिजे, त्यांचं वाचन असलं पाहिजे, न्यायिक क्षेत्रातलं योगदान असलं पाहिजे, सामाजिक जाण त्यांना असली पाहिजे. हे सगळे निकष मी ह्या चारही उमेदवारामध्ये शोधले आणि ते प्रत्येकजण वेगवेगळ्या माध्यमातून सातत्यानं काम करत असताना मला दिसतात. म्हणून आणि तरुणातून देखील, तरुण मित्राने देखील त्यांना प्रचंड प्रतिसाद दिल्यामुळं मी निश्चितपणानं त्यांना घेऊन ही अतिशय चांगली आणि उत्तम अशी पसंतीची टीम मी तयार केली. 11 तारखेला निवडणूक आहे, काय सांगाल म्हणजे मतदारांना काय आव्हान? मी मतदारांना अशी विनंती करेन की निश्चितपणे एक वेगळ्या वळणावरची ही निवडणूक आहे, यावेळी माइलस्टोन बनण्याची गरज आहे, कारण या ठिकाणी आत्तापर्यंतची न्यायिक व्यवस्था आणि या पुढचा कालावधी हे निश्चितपणाने फरक असणारा कालावधी आहे. यामध्ये काम करण्याची नितांत गरज आहे, सगळ्यांना घेऊन काम करण्याची गरज आहे. जुने आणि नवे, म्हणजे ज्युनियर आणि शिनियर यांचा मेळ घालून आपणाला पुढे जायचं आहे. त्यासाठी ज्यांना खरोखर ह्या वकिली क्षेत्रातील न्यायिक क्षेत्रातील प्रश्नाची जाण आहे, त्याच्यावर अभ्यास करण्याची ज्याची क्षमता आहे आणि ज्यांना बोलता येतं चांगल्या पद्धतीनं, ज्यांना ह्याच्याविषयीचा अभ्यास आहे, अशाच लोकांनी पुढे आलं पाहिजे. म्हणून मला वाटतं की यावेळी सगळ्याच न्यायिक मित्रांनी आणि न्यायिक क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या विधिज्ञांनी, आमच्या मतदारांनी आमच्या सगळ्या टीमला विजयी करावं, कारण हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे लोक आहेत. विजयी करा असं आव्हान ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी केलेलं आहे. या विधिसभा पॅनलमधील इतर काही उमेदवार आहेत, आपलं नाव काय, कुठल्या पदासाठी आपण निवडून? नमस्कार, मी ॲडव्होकेट सिद्धाराम म्हेत्रे. विधिसभा पॅनलमधून मी उपाध्यक्ष या पदाकरता निवडणूक लढवीत आहे. तरी मी बारच्या सर्व सदस्यांना एक नम्र विनंती करतो की मला व माझ्या विधिसभेच्या या पॅनलमधील सर्व संपूर्ण पदाधिकाऱ्यांना भरघोस मताने निवडून द्यावे. मी 2012-13 खजिनदार म्हणून या इथं यापूर्वी काम केलेलं आहे. काय विधन असणार आहे, काय आता बापूंनी सांगितलं आहे? हां, आपल्या अध्यक्षांनी जे जाहीरनाम्यामध्ये जे हे दिलेलं आहे ते आम्ही संपूर्ण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. काय आपलं नाव आहे आणि कुठल्या पदासाठी आपण? मी अभिजित नागनाथ देशमुख, विधी सेवा पॅनलकडून मी बापूंच्या अध्यक्षतेखाली सचिव या पदाकरिता निवडणूक लढवीत आहे. बापूंनी मगाशी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण पॅनल निवडताना जे काही त्यांचं कार्य, वकिलांचं कार्य, त्यांचा त्याग, त्यांचा सहभाग, या सगळ्याचा अभ्यास करून आणि सर्वात महत्त्वाचं सर्व सिनियरांशी जे काही सुसंवाद घडवून त्यांचे विचार विनिमय करून त्यांचा सल्ला घेऊन असा आमचा मजबूत पॅनल तयार झालेला आहे. ह्यात निश्चितच आम्हाला यश मिळणार आहे, त्याबद्दल तिळमात्रही कुठंही शंका नाही. तरी मगाशी बापूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये बरेचसे मुद्दे सांगितले, त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांचे पदाधिकारी म्हणून, त्यांचे
सहकारी म्हणून नाही पदाधिकारी म्हणून नव्हे तर आम्ही एक सहकारी म्हणून एक मित्र म्हणून ह्या 1467 लोकांचं आम्ही प्रतिनिधित्व करतो आहे असं मुळीच नाही, त्यातलेच आम्ही 1467 मधील आम्ही एक आहोत ह्या तळमळीने ह्या जिद्दीने हे पॅनल हे एक निमित्त आहे निवडणुकीसाठी। सोलापूर बारची निवडणूक लागलेली आहे, वार्षिक निवडणूक आहे, सन 2022-23 या वर्षासाठी ही निवडणूक आहे। दोन पॅनलमध्ये प्रामुख्याने लढत होत आहे, आपल्यासोबत विधीसभा पॅनलमधील पदाधिकारी आहेत। मॅडम, एक महिला उमेदवार म्हणून तुम्ही सामोरे जात आहात आपल्या कोर्टमध्ये, म्हणजे म्हणा न्यायालयाच्या बाबतीत अनेक महिला वकील आहेत जे नौके आहेत, काय विजय आहे त्याच्यासाठी, काय करणार तुम्ही, नाव सांगा आणि कुठल्या पदासाठी सांगा। हो नमस्कार, मी ॲडव्होकेट अनिता अजय रणेश रुंगारे, मी सध्याला सोलापूर बार असोसिएशनच्या 2022-23 या निवडणुकीत विधी पॅनल सेवा या पॅनलमधून सहसचिवा या पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवीत आहे। तरी मी आपल्या या लेडीजसाठी, आमच्या लेडीजच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करेन। त्याचप्रमाणे लेडीजमध्ये वॉशरूमची सोय व्यवस्थित करणे, बैठकचं सोय व्यवस्थित करणे, बऱ्याच वेळा आम्हाला टिफिन खाताना प्रॉब्लेम होतो आणि काय झालं आहे की छोटीशी रूम असल्यामुळे आणि जास्तीत जास्त महिला वकील यावर्षी या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये भरपूर जण पासआउट होऊन बाहेर पडलेले आहेत, त्यामुळे बसण्यासाठी जागा ही अतिशय कमी पडत आहे। त्याचा काही प्रयत्न करता येतो का बघणार आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक नवीन ज्युनियर सिनियर सगळ्यांना घेऊन मी चालण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण कसं आहे की आम्ही सगळ्या फक्त हे इलेक्शन आहे 4 दिवसाचं, पण आम्ही सगळ्या ह्या मैत्रिणीच आहोत, सिनियर मैत्रिणी, या आमच्या सिनियर म्हणून आम्हाला चांगल्या प्रमाणे आमच्या आदर्श आहेत, मिडल हे आमच्या फ्रेंड आहेत आणि तर ज्युनियर हे आम्ही त्यांना सपोर्ट म्हणून करतो। या आमचा वकील संघ हा पूर्ण लेडीजचा एकमताने आहे आणि सर्व लेडीज घेऊन जाण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल। काय आवाहन करणार, मतदान आहे? हो हो, तर मी सगळ्यांना पूर्ण बारला पूर्ण मी आवाहन करते की मी तुमच्या सर्व कामांसाठी सर्वप्रथम मदत करण्यासाठी कधीही मी उपलब्ध असेन, तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि निश्चितच जसं मी म्हटले की मुलींच्या समस्या, लेडीजच्या ज्या काही समस्या आहेत तो निश्चितपणे मी पूर्णपणे त्या हे करण्याचा प्रयत्न करेन। हे मी आवाहन करते की मी तुमच्या सदैव मदतीस आहे आणि मी तुमच्या बरोबरीने काम करण्याची इच्छा दर्शवते। सोलापूर बारच्या निवडणुकीत खजिनदार पदासाठी चांगलीच चुरस आहे आणि दोन पॅनलमध्ये दोन उमेदवार खजिनदार पदासाठी रसिकेत आहे आणि याच विधी सेवा पॅनलमधील ॲडव्होकेट अब्दुल शेख आपल्यासोबत। नमस्कार, मी ॲडव्होकेट अब्दुल शेख, मी सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणूक 2022-23 या निवडणुकीकरिता खजिनदार या पदासाठी विधी सेवा या पॅनलमधून उभा आहे। मी या पदापासून जे आहे, जे ज्युनियर लोक आहेत, जे माझ्या बरोबरीने आहेत किंवा माझ्या नंतरचे आहेत, त्यांची जी बसण्याची व्यवस्था आहे, बैठक व्यवस्था आहे, त्याच्यानंतरनं पार्किंगची जी व्यवस्था आहे, जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलेले आहे त्याप्रमाणे आम्ही पूर्ण सक्षमपणे करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू। खजिनदार पदासाठी चांगलीच रसिकेस पाहायला मिळते, काय त्याला महत्त्व आहे? तसं पाहायला गेलं तर खजिनदार पदासाठी खजिना खूप आहे आमच्या बारमध्ये, त्याला व्यवस्थित सांभाळायचं आहे आणि त्याच्यापासून ज्युनियर लोकांना म्हणा किंवा सिनियर लोकांना काय मदत होत असेल तर त्या तत्परतेने मी करण्याचा प्रयत्न करेन। आपल्यासोबत तरी मी सर्व बार सोलापूर बार असोसिएशनच्या सर्व विधीज्ञांना, सिनियर ज्युनियर असतील सर्वांना मी विनंती करतो की आमच्या विधी सेवा पॅनलला बहुमत देऊन विजयी करावं असं आवाहन करतो। धन्यवाद। माझी अशी कळकळीची सर्वांना विनंती आहे की आमच्या पूर्ण पॅनलला सर्व वकील बांधवांनी आणि भगिनींनी पॅनल टू पॅनल वोट करावं आणि सर्वांनी आम्हाला बहुमताने निवडून आणून द्यावं आणि आम्ही सदैव तुमच्या प्रयत्नशील कामामध्ये राहू, ही पूर्णपणे जाहीर आवाहन करते की तुमच्या सदैव मदतीस राहील, आम्हाला भरघोस मतांनी पूर्ण पॅनल टू पॅनल निवडून द्यावं। 11 नोव्हेंबरला यासाठी मतदान होणार आहे आणि दोन पॅनलमध्ये ही लढत असली तरी विधी सेवा पॅनलमधील जे अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदारपदी जे निवडणूक लढवत ॲडव्होकेट सुरेश गायकवाड उर्फ बापू हे तिसऱ्यांदा या बारच्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेले आहे। त्यांच्यासोबत त्यांचे इतर जे सहकारी आहेत त्यांची टीमसुद्धा
तगड़ी या ठिकाणी दिसून येत आहे। जे काही आश्वासन असतील किंवा सोलापूर बारमधील जे काही समस्या असतील, वकिलांच्या समस्या असतील, त्या आम्ही सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचा एक विश्वास विधी सेवा पॅनलमधील या सदस्यांनी दिलेला आहे। कॅमेरामॅन जहूर सैसोबत अकबर बागवान, माझं सोलापूर न्यूज चॅनल।